नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत जीवधन फोर्टला, नाणेघाटच्या इथे जाणार आहोत आणि तिकडनं वरती आपण जीवधन फोर्टला. आपला 2 दिवसाचा हा ट्रेक आहे आणि आज गेल्यानंतर आपण रात्रीवरती ते थांबणार आहोत जीवधनला आणि गुहेमध्ये थांबणार आहेत. तर आत्ता आपण नाश्त्याला आलो आहोत हॉटेल प्रांजलीला. आपल्याबरोबर बरेच जण आहेत, त्यांची ओळख तर करून घेणारच आहोत. चला तर मग आता आपण त्यांना भेटूया. अरे इथे कोण कोण बसलंय बघा, कोण बसले. हाय करा, हाय. हे बा, ही मुली कोण आहे, छोटी मुली कोण आहे. यांना तुम्ही बघितलं असेल, आपल्याबरोबर गोरखगडचा जो व्हिडिओ होता तुम्ही बघितला, ते तिघंजण आपल्याबरोबर गोरखगडला होते आणि एकदम झाशीची राणी वर चढली होती. आणि आपल्याबरोबर हा ट्रेकर आहे प्रदीप आयकर आणि बाबा अरुण कुलकर्णीसुद्धा आहेत आपल्याबरोबर, सिनियर सिटीजन. यावेळेस आपल्याबरोबर गड चढणार आहेत आपल्याबरोबर. कमॉन, आणि आदितीला तर ओळखताच तुम्ही. मित्रांनो, आपण जीवधनला चाललो आहोत आणि आता माळशेज घाटामध्ये आपण आहोत. आपली गाडी इथे थांबलेली आहे आणि तुम्हाला एक नजारा दाखवायचा आहे. घाटघर येथील जीवधन किल्ल्यास तुम्हाला यायचे झाल्यास मुंबईपासून 165 किलोमीटर, पुण्यापासून 122 किलोमीटरच्या अंतरावर आहे. घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गाव म्हणजे घाटघर. बांबूची वने या गावचे वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, नाणेघाटीकडनं फक्त 10 किलोमीटर राहिलेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची, तुम्ही जर बघितलं तर इथे पूर्ण आंबेमोहर हा जो तांदूळ असतो याची शेती होते, ती आता आपण बघूया. बघितलं तर या इथे पाऊस भरपूर होतो, त्याच्यामुळे तांदूळाला पाऊस भरपूर लागतो. मित्रांनो, आपल्याला सॉलिड इकडे ढग लागलेले आहेत, इथे बघा काहीच दिसत नाहीये आजूबाजूला. शेवटी आपल्याला जिथे आपण ऑर्डर दिली आहे जेवणाची, तिथे बेस विलेजला आपल्याला आता ते घर मिळालंय. ते धुक्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल ते घर आहे आणि आता धुक्यात ना बघा आपली मंडळी आली ना. विचारूया काय, दोन मॅडम चालल्या आहेत, कसं वाटतंय ढगामध्ये? आता ट्रेक आपला चालू झालेला आहे तर सगळ्यांनी हाय करा, हाय. आता आम्ही एवढे जण आहोत, दादा आपण ट्रेक चालू करूया, चला. जबरदस्त एकदम ट्रेक आहे आणि आता ही वाट बघा आपली. पूर्णपणे ढगांच्या मधनं चाललोय आपण, आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, पाऊस पडतोय, खाली चिखल आहे, ह्याच्यातनं वाट आहे आपली. मित्रांनो, तुम्हाला स्पेशली सांगायचं आहे, विल पॉवर जर स्ट्रॉंग असेल तर माणूस काही करू शकतो. आपल्याबरोबर बाबा आहे. बाबा, तुमचं वय किती? 71 चालू. आरामात 71 वयाचा माणूस चढू शकतो. मग तुम्ही विचार करा, तुम्ही तर इथे आलाच पाहिजे. सगळ्यांना स्पेशली हे सांगायचं आहे की आपण एवढे ट्रेक केले पण असा ट्रेक मी आत्तापर्यंत नाही केला आहे की आपली जी पायवाट आहे आपल्याला वर जायची ती पूर्णपणे ती आता धबधबा बनलेला आहे आणि एवढा कंटिन्युअस पाऊस पडतो आहे, पूर्ण कपडे ओले झालेले आहेत, बॅग ओली झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही जरी विंडशीटर घातला तरी त्यातनं पाणीचं झिरपत राहतं, त्याच्यामुळे विंडशीटरचा काहीच उपयोग नाही आहे. आणि आता तुम्हाला मागचा फॉल दाखवायचा आहे मला स्पेशली.
पूर्ण पायवाटीवर आलो आहे. पायवाट अतिशय खराब होती, त्याचा धबधबा वाहत होता. आता आपण बऱ्याचशा उंचीवर आलो आहे. आता इथून आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत खऱ्या. हा जीवधन फोर्टच्या पायऱ्या आहेत या. आपण बाबांना पहिले भेटूया. बाबांना पहिले आपण सॅल्यूट करूया. सॅल्यूट. 71 वय आणि तुम्हाला आता तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा इथपर्यंत आल्याचा. आता इथून पायऱ्या आहेत आपल्याला आणि आत्तापर्यंत एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करा. आता आम्ही आलो रस्ता पूर्ण पावसात दगड तोंड्यात खडकाळ ह्याच्यातून. अवघड रस्ता होता पण आता मात्र चांगल्या पायऱ्यांच्या तर चाळीस वेळेस आम्ही वर जाऊ शकू. वा 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 बढिया बढिया. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं, तुमची विल पॉवर जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये काही करू शकता. जसं हे आता आपल्याबरोबर 71 वयाचे आपल्याबरोबर येत आहेत, तसं मी म्हणतो की कोणाला घाबरायची गरज नाही. तुमची व्हील पॉवर फक्त स्ट्रॉंग ठेवा आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही फिरत जा. चला आता आपण वरती जाऊया जीवधनला. जीवधन किल्ल्यावरील दक्षिण दिशेस जिवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. त्याच्या बाजूला एक समाधी मंदिर आहे. आसपास पाण्याची टाके आहेत. गडाच्या अंतर्भागात एकातेक अशी 5 खूप मोठी धान्य कोठारे आहेत. तुम्ही जेव्हा पावसाळ्यामध्ये इथे याल तेव्हा इथे खूप म्हणजे खूप धबधबे आहेत. तुम्हाला वाटेवरच लागतील. मध्ये एक जिन्याच्या मध्ये तुम्हाला 10 ते 12 फुटाचा एक पॅच लागेल. तिथे तुम्हाला रोप लावलेली मिळेल. तर तुम्हाला रोपच्या सहाय्याने तिथे जायला लागेल. तर आता आपण तिथे गेल्यानंतर बघूया. जीवधनला जाताना आता आपण जिथे थांबलेलो आहोत, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल, इकडनं बरेच लोक ड्रोन उडवतात. तोच हा स्पॉट आहे. इकडनं पूर्ण सरळ तुम्हाला खडक दिसतो वरपर्यंत. सरळच्या सरळ 90 डिग्रीमध्ये. आणि आपल्याबरोबर छोटी ताई आहे अनुष्का. तिला विचारलं इथपर्यंत तिला ते कसं वाटलं. काय अनुष्का दीदी, कसं वाटतंय तुला सांग मला. खूप छान वाटतंय मला. आणि पावसाळ्यात आलं त्यामुळे अजून खूपच छान वाटतंय. रस्त्याला येताना बरेच धबधबे लागले, छोटे छोटे गाव आहे ना, म्हणजे ते खूप मजा आली. मजा आली ना. व्हेरी गुड. आता तुझं वय किती सांग मला. आता मला 11 कम्प्लीट झालं, 12 लागलंय. बघा 12 इयर्सची आहे ती. त्याच्यामुळे तुम्ही असं विचार करू नका. आणि आपल्याबरोबर सिनियर सिटीजन सुद्धा आहेत. म्हणजे लहान मुलं आणि सिनियर सिटीजन हे दोघंही आपल्याकडे आहेत. तर एवढे आपल्याकडे वर्सटाईल वेगवेगळे एज आहेत, त्यामुळे तुम्ही असं म्हणू की आपल्याला येता येणार नाही. तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जायचा प्रयत्न करा. आता आपण या वाटेने पुढे जाऊया आणि बघूया आता इकडनं आपले जिने चालू होतील. तर इथून आपल्या परत पायऱ्या चालू झाल्यात. पूर्ण कातामध्ये कोरलेल्या आहेत. इथून बघूया आपण खाली. सरळ एकदम डोंगर आहे. आपण आता साईडने पूर्ण जाणार याच्या अशा. सगळ्यात थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे पावसाळ्यातला हा. कारण जे जिन्यांची वाट आहे तिकडनं जोरात धबधबा पडतोय. चांगलं ह्या वाटेने जायचं आहे वरती. जबरदस्त एक्सपिरियन्स येणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. एक एक क्षण मिस करू नका. जबरदस्त फिलिंग आहे एकदम. एक एक करून सगळ्यांना आपण वर घेऊन चाललो आहे.
पावसात जरी आले तरी तुम्हाला एक सांगायची गोष्ट, तुमची बॉडी डिहायड्रेट होत असते, पण तुम्हाला असं वाटतं भरपूर पाणी आपण पाऊस लागतोय तर पाण्याची एवढी गरज लागणार नाही, पण पाणी पीत राहायचं जरी पाऊस असलं तरी, कारण बॉडी डिहायड्रेट स्लोली स्लोली होत असते. त्याच्यामुळे पाण्याची बॉटल तुम्ही नक्की ठेवा इकडे येताना, ते पाऊस असो थंडी असो किंवा उन्हाळा असो काही. आता आपण वरती जाऊया, वरनं वॉटरफॉल वाटतो थोडा. इकडे सगळ्यात जास्त हवा असते, कारण ह्या चिंचोळे भागामध्ये तिकडं पूर्ण समोरनं आपल्याला हवा येते. वरती पोचल्यावरती हवा लागणार नाही.
पाहत आहे जबरदस्त. पहिले बाबा ना आपण एक्सपिरियन्स करू त्यांना. बा तुम्हाला कसं वाटलं, मध्ये रोप लागली होती आपल्याला, दिनात तुम्हाला कसं वाटलं, तुमचा एक्सपिरियन्स सांगा. फारच अवघड होतं, पण रोपे आणि आपला तो गणेश होता पाकाड्या, त्यानं आपल्याला बरोबर हे करून कुठं पाठ ठेवायचा हे करत करत त्यानं व्यवस्थित वर आणा नाही तर एकट्या रोप्याने येणं शक्यच नाही. वाटायचं येऊ नये कुणी बरोबर आणि अवघडच आहे. आदितीला विचार, आदिती तुझा काय एक्सपिरियन्स आहे? खूप थ्रिलिंग होता, मजा आली आणि सगळ्यांच्या कंपनी प्रदीप होता आपल्या बरोबर, त्याच्यामुळे खूप म्हणजे इन्स्पिरेशन मिळालं आणि आम्ही करू शकलो हे सगळं. आता आपण आधी जातोय, आपण ह्याच वाटेने जायचंय ना, पाय थरथरायला लागते. प्रदीपला म्हणूया पहिले तर थँक्यू प्रदीप. प्रदीप आपला आहे ट्रेकर क्लाइंबर, त्याच्यामुळे आपण येऊ शकलो असत्या ठिकाणी. आता काही झालं तर ह्याच वाटेने जायचं, त्यावेळेस कोण किती पर्याय नाही आपल्याकडे. येस नाही आपण कमी झाला ना की आपल्या या वाटेने व्यवस्थित आधी तिला आपण हेच सांगूया, नाहीतर आपल्याला तिकडनं गेलो नाही तर शिकायला मिळणार नाही. जात उतरायचं ना कसं जायचं आता आपल्याला, आधी आता इकडनं जायचंय. हा जो आता आपण एंट्री केला तो कल्याण दरवाजा आहे, इकडनं आपण आलो आणि आता चौकोनी पूर्ण लागलेला आहे आपल्याला. तर आता आपण कल्याण दरवाजाने जाऊया आतमध्ये. तुम्ही ते ढग बघू शकता तसे इकडनं पाहत होत आहेत, कॅमेरामध्ये दिसते की नाही माहीत नाही मला, पण असे पूर्ण ढग पाहत होताना दिसते तुम्हाला नीट होईल. तसं खूपच हवा आहे, पूर्ण ओला झालो आपण, त्यामुळे हवेमध्ये जास्त थंडी वाजते. वरती तर आलो आहे, आता आपण पुढे जाऊया. तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे जय गुरुदेव चॅनलच्या मार्फत आपण वेगवेगळे प्लेसेस, आपण वेगवेगळे नवीन नवीन ठिकाणं आपण बघणार आहोत. काही किल्ले असतील, मंदिर असतील, काही ट्रेकिंगचे काही पॉईंट्स असतील, तर जय गुरुदेव चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब जर केलं नसेल तर मी तुम्हाला आवर्जून सांगतो सबस्क्राईब करा. पुढे आपण ठिकाणं खूप बघणार आहोत, नवीन नवीन माहिती आपण घेणार आहोत. आता आपण पुढे जाऊया आणि त्या गुहेमध्ये जाऊया. आता रात्री आम्ही आल्यानंतर गुहेमध्ये, ॲक्च्युली आधी येण्याच्या आधी आम्ही भटकलो होतो, दुसऱ्या रस्त्यावर गेलो होतो, त्यामुळे इकडे यायला वेळ झाला, अंधार झाला. गुहेमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिले गुहा दाखवतो, माहीत नाही तुम्हाला गुहा दिसेल की नाही. खूप मोठी गुहा आहे आणि स्पेशली तुम्हाला गुहेमध्ये दाखवायचं आहे की आम्ही आता इथे गुहेमध्ये चहा बनवतोय. आता सध्या चहा बनवतोय आम्ही आणि आमची शेफ आज आदिती आहे चहाची. बघा आदिती डोळ्या बघा, अजून झोपलेली दिसते पूर्ण. काय झोप झाली की नाही? झाली ना, उलट मस्त वाटलं. गुहेमध्ये टेंट लावला होता आणि झोपलो आम्ही, आता उठलो आहे चहा पिणार आणि उतरायला, थोडंसं फिरणार आणि उतरायचं. नाश्ता करायचा की नाही? हा नाश्ता पण राहिला आहे. पोहे 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 आणले, पोहे करूयात आपण. वा 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 वा, तर चहा आणि पोहे अशा दोन गोष्टी आहेत आपल्याकडे, त्या आम्ही खातो. पहिले चहा पितो मग पोहे खातो आणि खाली जायला लागू. रात्री बघा इथे टेंट लावला होता आम्ही, ते टेंट लावलेलं आहे. खूप मोठी गुहा आहे आणि इकडच्या बाहेरच्या साईडला सुद्धा एक गुहा आहे. क्या बात आहे, गुहेमध्ये चहा. कसा आदिती, जिंकलंच आज तू. वा, चीयर्स. हे घ्या, आता आपण चहा पिऊन बघूया. हा हा, मस्त झालं यार, भारी भारी. तर मित्रांनो, आता आम्ही गुहेतनं निघतोय, तुम्हाला पूर्ण मागे अंधार दिसत असेल.
रात्री आपण याच्यामध्ये राहिलो. रात्रीच्या वेळेस काहीच कळलं नव्हतं कुठे आहोत काय आहोत, पण आता दिवसा उघडल्यासुद्धा आपलं कळत नाही कारण पूर्ण ढग आहेत, त्याच्यामुळे आपल्याला परिसर काहीच दिसत नाही आहे. पूर्ण ढगांमध्ये आपण अजूनसुद्धा, आणि ह्या दरवाजाने आपण आत गेलो होतो. आतमध्ये गुहा आहेत, खूप मोठ्या गुहा आहेत, राहायची सोय आहे तिथे, वरनं झरे वाहत आहेत, त्यामध्ये पाणी पिण्याची सोय आहे. येताना आणि जाताना दोन मार्ग आहेत, एक कल्याण दरवाजा, दुसरा दरवाजा. आपण हा वरती जो आलो होतो या कल्याण दरवाजाने आलो होतो, आता बघूया आपण कल्याण दरवाजा जातो आहे. पण शेवटी ठरलेलं आहे कल्याण दरवाजा जायचं आहे. जुन्ना दरवाजा उतरताना खूप स्लिपरी असते, त्याच्यामुळे आपण कल्याण दरवाजा जाणार आहोत. चला तर मग रात्रीच्या वेळेस या रस्त्याने आम्ही आलो होतो, तुम्हाला दाखवता नाही आला, त्याच्यामुळे तुम्हाला दिवसा दाखवतो. तुम्हाला गुहेपर्यंत यायचं असेल तर कसं येऊ शकता. ते बाजूला पाण्याचे टाक आहेत, पाण्याचे टाक दिसत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा थ्रिलिंग आहे जागा, तिथे बाबाने सुद्धा आता गड चढलेला आहे. आता बाबा येतात आपल्या बरोबर, तर काठी दिलेली आहे. चला ही चढाई चढायची आपल्याला. आदिती कम ऑन, आपण आता एका ठिकाणी चाललो आहोत मंदिरामध्ये. ते वरती मंदिर आहे, मंदिरापाशी आलो आहोत आपण. धबधब्यातनं खाली उतरायला लागेल, रोप लावलेली आहे त्या सहाय्याने आपलं उतरायला लागेल. आता खाली जाऊया आपण. चला तर मग दरवाजापाशी फायनली आपण पोहोचलोय. तपर्यंत आपला थ्रिलिंग एक्सपिरियन्स. बाबा उतरतोय.
हे बघा मित्रांनो, तिकडे जर तुम्हाला दिसलं तर ते रिव्हर्स वॉटरफॉल आहे, तिथे बरेच लोक दिसत आहेत. आत्ता क्लिअर झालं आहे, ऊन पण आलेलं आहे. क्लास यार, क्लास. एकदा तरी क्लिअर झालं बाबा कालपासून. काल संध्याकाळी चढताना आपल्याला काहीच दिसत नव्हतं, पूर्ण ढग होते, उतरताना पण ढग होते. आत्ता क्लिअर झालं आहे. इथे आतमध्ये गुहा आहे एक छोटी. आता इथे पायऱ्या संपतील आणि इकडनं परत आपलं जंगल ट्रेक करून खाली उतरायला लागेल. नेहमी तुम्ही गड किल्ल्यावर जाता, आज तर रविवार आहे, त्या बरेचसे आपल्याला गड किल्ले प्रेमी भेटतात. हाय करा सगळ्यांनी. कुठनं आले? कुठलं संगम नाही राजच्या. कधी आले? आत्ता सकाळी आले. अरे वा वा वा, चांगले. आता बाबा येत आहेत, बाबांचं 71 वय. वरती आम्ही रात्री काल संध्याकाळी गेलो, वरती स्टे केला आणि आत्ता उतरतोय. आता खाली जाऊन जेवण करू ना. तुम जेवणाचे काय सोय? जेवण नाही मग उतरल्यावर परत. चांगलं आहे, गुड गुड. चला जा व्यवस्थित. असे तुम्ही नेहमी जाता किल्ल्यावर तेव्हा बरेचसे लोक तुम्हाला भेटतात. एकदम उत्साही वातावरण असतं. तुम्हाला असं डिमोरलाइज किंवा डिमोटिवेट असं कोणीच करत नाही. हे बघा आता आपण जंगलात आलेलो आहे, जंगलाचा रस्ता चालू झालेला आहे. तेव्हा त्यांचं टायावाजून स्वागत करतायत बाबांचं. जंगलाची वाट आता पूर्ण संपलेली आहे आणि आता आपण जंगलाच्या पूर्ण बाहेर आलेलो आहोत. इथून पूर्ण जंगल आहे. आता आपण जिथे जेवणाची ऑर्डर दिली तिकडे जाऊया. तर इकडनं आपला रिव्हर्स वॉटरफॉल दिसतोय क्लिअर, तो आता आपण बघूया. बघा हे पाणी खाली जातच नाही आहे, वरती येते परत वाऱ्याने. आणि साईडला बॅरिगेट्स टाकलेले आहेत म्हणजे कोणी पुढे जाऊ नये म्हणून. अतिशय सुंदर वॉटरफॉल आहे. बघा इथे खाली आल्यानंतर क्लिअर कट वानरलिंग दिसतोय सुळका. आणि आपण ह्याच्यावरती गेलो होतो इकडच्या बाजूला डाव्या साईडला. सो व्याज बघा इथून इथपर्यंत पूर्ण आहे आणि ढग मस्तपैकी पास होत आहेत. काय खाणं काम चाललंय? हा पाय बी बोलत आहेत की नाही? कोण पडलं की नाही उतरताना? तू पडलीस का? प्रदीप मध्ये बघितलं तरी चालेल. तू इकडे मुद्दाम काय, तिकडे मुंडी फिरवायची गरज नाही तुला. हा चला अबा, इकडे जो क्लिअर तुम्हाला दिसतोय हा नानाचा अंगठा आहे. इकडं नाणे घाट आहे त्या साईडला. आपण खाली जाऊया आणि पहिले गरम चहा पिऊया आणि मग जेवण करूया. हो ना आदिती, चहा पाहिजे का? पाहिजेच पाहिजेच. चहा चहा वेडी असतो इकडे आणि आता तर गरजच आहे. आता गरज आहे म्हणल्या तर आपण काय बोलणार, चहा प्यायलाच लागणार. नंतर मग जेवण करू, घरी जाऊ. आता पहिले कपडे चेंज करायचेत आणि नंतर मग जेवण करून आपल्याला निघायचं आहे गाडीने. बाबा आहेत आपल्या बरोबर. बाबांना विचारे, बाबा तुम्हाला कसं वाटलं काल? तुम्ही एवढे डेंजरपणे चढले पण बाबा बिलकुल घाबरले नाहीत, मला हे सांगायचं. एकदम मस्त वाटलं. थोडासा त्रास झाला कारण उंचच आहे आणि काही काही ठिकाणी एवढे अवघड पॅचेस आहेत. जेवण रेडी आहे. काय काय ग जेवला?
अरे स्वीट डिश पण आहे, जिलबी। मित्रांनो आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे, जेवण सुद्धा झालेला, आता आम्ही निघतोय। जबरदस्त मजा आलेली आहे आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना शेअर करा, जीवधन फोर्ट दाखवा सगळ्यांना, आणि जर आवडला असेल व्हिडिओला तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू शकताना नमस्कार।